की मिसळ अशी असायला हवी की 5 वर्षांचा मुलगा आणि 80 वर्षांचे आजोबा प्रत्येक जणाने खाता यायला हवी. अगदी तशीच मिसळ आहे. सो मंडळी, आजचा आहे तब्बल 14वा एपिसोड आणि मिसळ सिरीजच्या या मिसळ चॅलेंज मधला आजची माझी एनर्जी एकदम तुफान तुम्हाला वाटत असणार आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या 13 दिवस तब्बल मी फक्त मिसळ खाते लंचमध्ये. वेल, तुम्ही जर का हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नमस्कार, माझं नाव आहे गायत्री. स्वागत आहे तुमचं या सुंदर अशा माझ्या सिटी लाईटच्या आणखीन एका एपिसोडमध्ये. आणि आता 14वा दिवस आहे. कशाचा पहिल्यांदा बघत असाल तर लेट मी टेल यू, मी गायत्रीने एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे की मी किती मोठी मिसळ वेडी आहे ते मला सिद्ध करायचं आहे. त्याकरता मला तब्बल दररोज 30 दिवस फक्त मिसळ खायची आहे आणि एक तर लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये. आणि आय थिंक मी हे अत्यंत सुंदर पद्धतीने पूर्ण करते. सो आता सध्या मी कुठे आलेले आहे, पंचवटी कारंजाच्या सर्कलपासून ज्यावेळेला आपण इकडे जातो, इकडे म्हणजे कुठे तर अगदी आपण निमाणी बस स्टँडकडे ज्यावेळेला जातो तो हा रस्ता आहे बेसिकली. आजची मिसळ सगळ्यात भन्नाट आहे, सगळ्यात स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की ही नाशिकची एकमेव अशी मिसळ आहे जी फक्त 35 रुपयात मिळते. सो महालक्ष्मी मिसळ सेंटरच्या इथे मी आलेले आहे आणि इथे फक्त मिसळच नाही मिळत तर काय काय मिळतं मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो लेट्स जस्ट हॅव अ लुक. सो इथे आता सध्या वडापाव म्हणजे वडापावमधला जो वडा असतो, बटाटा वडा, तो तळण्याचं काम सुरू आहे. मस्त असं धगधगत्या तेलात ज्यावेळेला हे वडे, क्या बात आहे. वाव, कॅन यू गाईज सी दिस. सो मंडळी, आता सध्या मिसळ फायनली माझ्यासमोर आलेली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे कारण का ह्याचा जो वास येतो आहे ना तो इतका अप्रतिम आहे. मस्त सुगंध असा आलेला आहे. सगळ्यात आधी या मिसळीत ते काय काय देतात आपण ते पाहणार आहोत. एक गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं आहे की अवघ्या 35 रुपयात मिळणारी ही मिसळ तुम्हाला इतकं सगळं काही देऊन जाते. नक्की काय काय ह्याच्यामध्ये? सगळ्यात आधी चणे दिसत आहेत तुम्हाला, स्प्राउट्स आहेत, आपली हुसळ आहे, आपली मटकी आहे. जाड शेव तळायला त्यांनी खूप जास्त प्रमाणात दिले आणि ती शेव इतक्या सुंदर क्वालिटीची आहे की तुम्ही ते बघू शकता लिटरली. आणि वर गार्निशिंग करता थोडीशी अगदी बारीक शेव त्यांनी टाकलेली आहे टॉपिंगला. फार जास्त आपल्या नाशिकच्या संस्कृतीला जास्त एक्सपेरिमेंट न करता त्यांनी ही मिसळ अशा सुंदर आणि साध्या पद्धतीने मला दिलेली आहे. मला जाम आवडलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकते कारण ऑफकोर्स कांद्याशिवाय मिसळीत मजा नाही आहे. आणि अगदी मन मोकळेपणाने लिंबाचे काप त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. सो थोडासा आंबटपणा पण गरजेचा आहे. आणि येस, माझ्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तुम्हाला कळत असणार आहे गाईज की मला किती आनंद होत आहे ही मिसळ खायला. सो आय एम जस्ट गोना ऑर्डर अ रसा. येस, पण मी फार तरीमध्ये जाणार नाही आहे बिकॉज अजिबात मला एक्सपेरिमेंट करायचं नाही आहे माझ्या पोटासमवेत. हे ऑलरेडी इतकं टेम्पटिंग आणि इतकं सुंदर देखणी डिश दिसते आहे ना. वाव, बिलकुल तिखट नाही आहे. आय एम टेलिंग यू दिस, जसं मी प्रत्येक एपिसोड मध्ये म्हणत असते की मिसळ अशी असायला हवी की 5 वर्षांचा मुलगा आणि 80 वर्षांचे आजोबा प्रत्येक जणाने खाता यायला हवी. अगदी तशीच मिसळ आहे. त्यांचे जे स्प्राउट्स आणि चणे आणि वाटाणे आहेत ते इतक्या व्यवस्थित पद्धतीने भिजवलेले आहेत, त्याची चव तुम्हाला इथे येणार आहे. जो कट आहे, जो रस्सा आहे, म्हणजे त्याचा जर तुम्ही रंग बघाल तर मला तो आधी एक्सप्लेन करावा असं वाटतो आहे. एक्झॅक्टली नाशिकचा जसा रस्सा असतो ना, अगदी तसा रस्सा तुम्हाला इथं मिळतो आहे. बऱ्याचदा काय होतं, काळ्या मसाल्याचे ज्यावेळेला रस्से आपण खातो ना, त्यावेळेला जरा कुठेतरी नंतर जाऊन आपल्या पोटाला कुठेतरी फार त्रास होण्याची शक्यता असते कारण का मसाला थोडासा कांदा, धने, चणे, खोबरं, हे जे काही आपण ते मसाले टाकतो तळून घेतो आधी, ते फार जास्त तळावे लागतात, त्याने त्याला काळा रंग येतो.
बट आय थिंक हा रसा परफेक्ट असतो, परफेक्टली ब्लेंड झालेला आहे सगळे मसाले आणि सो आता ॲब्सोल्युटली अमेझिंग, ॲब्सोल्युटली. माझी मिसळ खाऊन झालेली आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी नमूद करावीशी वाटते की महालक्ष्मीचा वडापाव हा ऑलरेडी इतका फेमस होता आहे आणि राहणार, पण त्याच्या व्यतिरिक्त इथे मिसळसुद्धा मिळते हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे मी ज्यावेळेला आज आता ही मिसळ ट्राय केलेली आहे, मी तुम्हाला सांगते इथे सँडविच म्हणू नका, मिसळ म्हणू नका, त्याच्यानंतर वडापाव असेल, पावडा असेल, समोसा असेल, हे सगळंच त्या क्वालिटीचं आहे. तुम्ही ज्यावेळेला निमानीकडे वगैरे जाल पंचवटी कारंजाच्या सर्कलवरनं, तुम्ही स्वतः इथे थांबाल आणि तुमच्या दिवसाची सुरुवात इथल्या नाश्त्यापासून तुम्ही डेफिनेटली करायला पाहिजे. आता आपण काही लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. ओके सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्हाला पैसा नाही कमवायचा आहे का रेस्टॉरंट या फील्डमधनं? तुम्ही इतक्या वाजवी दरात म्हणजे फक्त अवघ्या 35 रुपयात वडा रसा आणि 35 रुपयात मिसळपाव विकताय, पैसा नाही कमवायचा आहे का? पैसा कमवणं हे काही महत्त्वाचं नाही. आपल्याला 5 रुपये एका गिरकाकडून भेटले, आपल्याला माझ्या मनाला हे वाटतं समाधान, आणि त्यांना पाहून 35 रुपये म्हणून गिरायकांनी आमच्याकडे यावा, भीड व्हावा, आणि आम्ही 5-5 रुपये हर गिरायकाकडून कमवा. इथला पत्ता सांगा ना मला, आपली ही गाडी आता मी नाशिक करणं कसं सांगू एक्झॅक्टली कुठे आहे आपली ही गाडी? पंचवटी कारंजावर, महालक्ष्मी वडापाव सेंटर. सर आता मिसळपाव बद्दल आपण बोलू, अवघ्या 35 रुपयात तुम्ही विकताय. मी मिसळ खाल्ली आत्ताच, बिलकुल तिखट नाही आहे. 5 वर्षांचा मुलगा खाऊ शकतो तर 80 वर्षांचे आजोबा सुद्धा खाऊ शकतात अशी तुमची मिसळ आहे. मिसळ साधीच पाहिजे, चव पाहिजे, म्हाताऱ्या माणसापासून लहान मुलापर्यंत सगळ्यांनी खायला पाहिजे, ती फेकल्यावारी जायला नको. मी जसं मघाशी म्हणाले की ते फक्त पैसा कमावणं उद्देश नसून माणसं जोडतायत, ते माणसांना कमावतायत. आणि ओव्हरऑल सर अत्यंत सुंदर अशी चव तुमच्या मिसळीची होती, तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि अर्थात मी ॲड्रेस वगैरे सगळं काही स्क्रीनवरती देणार आहे, जास्तीत जास्त लोकांनी यायचं आहे. इथे एवढी प्रचंड गर्दी आहे, आता जरा वेळात आपण लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया टिपणारच आहोत. सर थँक्यू सो मच तुम्ही मला जुळल्याबद्दल, थँक्यू. मला तुला असं सांगायचं आहे का, मी 30 दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे मिसळीचं, की दररोज लंचमध्ये मला नाशिकच्या वेगवेगळ्या 30 मिसळ खायच्या आहेत. काय वाटतं तुला, माझ्याकडनं होईल का ते? होईल होईल, आरामात होईल. आता सध्या तुम्ही इथे नाश्ता करायला आलेला आहात, काय खाल्लंय तुम्ही? खायचं अजून वडापाव खाल्लोय आणि मिसळ आम्ही कधी पण आलो का इकडे खाऊन घेतो. गेले 35 वर्षापासून महालक्ष्मी थिएटरजवळ हे महालक्ष्मी पाववडा सेंटर चालू झालं आहे, तिथं मी कंटिन्यूअस खातो आहे. आजपर्यंत त्यांच्या टेस्टमध्ये काही फरक पडलेला नाही, इतकी सॉलिड टेस्ट आहे. बरोबर, ती कन्सिस्टन्सी त्यांनी मेंटेन केलेली आहे, क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. ते नाशिककर बोलण्यात अजिबात कमी नाही आहेत कोणाच्याच, आणि अर्थात इतका गोड गोड प्रतिसाद इथे यांना मिळतोय. सो मंडळी सध्या वेळ होते आहे तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय बोलण्याची, पण एक मिनिट सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण फुकट येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या चॅनलवरती आणखीन 16 दिवसांचे 16 एपिसोड्स बॅक टू बॅक येणार आहेत, त्यामुळे कुठेही जायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटतंय की मंडळी तुमच्या एरियामध्ये सुद्धा कुठली फेमस मिसळ आहे आणि तुम्हाला हवं आहे की मी तिथे येऊन शूट करावं, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना मंडळी, किंवा मेसेजमध्ये पण कळवू शकता, आणि मी डेफिनेटली तिकडे जाणार, शूट करणार आणि तो व्हिडिओ अपलोड होणार आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस व्हिडिओ. आता वेळ होते आहे टाटा बाय बाय बोलण्याची, पण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या कुठे जायचं आहे रे, कुठे जातो आपण? सिक्रेट ठेवूयात का? अच्छा, माझा कॅमेरामन मला म्हणतोय सिक्रेट ठेव जरा, लगेचच आत्ता सांगू नकोस, थोडीशी तो एक्साइटमेंट बनती आहे ना गाईज. सो या, सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स. आय लव्ह यू ऑल, काळजी घ्या.